फ्लॅश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. सुनंदाताई केले पतसंस्थेत चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध. समाज माध्यमांना बळी न पडता साहित्यातून सत्य बाहेर आले पाहिजे, न्यायाधीश संदीप स्वामी. महानगरपालिकेच्या जप्ती पथकाद्वारे थकबाकीदाराचे नळ कनेक्शन कट. धुळे तालुका नंदाणा येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक फॉर्म भरण्यासाठी गर्दी. धनशक्ती विरोधात जनशक्ती. गोरक्षकांच्या माहितीवरून बेकायदेशीर गोवंश वाहतुकीवर कारवाई. मेथीचे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सुकामेवा घेण्याला ग्राहकांचे प्राधान्य. आणि नाशिकमध्ये रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण, शेतकरी आनंदात. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील गल्ली नंबर 4 येथील बालाजी मंदिरासमोर असलेल्या कैलासवासी सौ ताईसाहेब सुनंदाताई गोपाळराव केले महिला नागरी पतसंस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया दिनांक 1 डिसेंबर रोजी 4 वाजता पतसंस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळेस निवडणूक अधिकारी म्हणून मनोज चौधरी यांनी कामकाज पाहिले. चेअरमन व्हाईस चेअरमन निवडणूक प्रक्रियेत 12 सदस्यांपैकी 9 संचालक भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या. तर यावेळी चेअरमन पदासाठी उज्ज्वला राजेंद्र पाचपुते यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यासाठी सूचक म्हणून रुपाली प्रणेश लाड ह्या होत्या. तर अनुमोदक म्हणून चित्रा राजेंद्र चितोडकर ह्या होत्या. तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी कल्पना सतीश बाविस्कर यांचा अर्ज दाखल झाला. तर यासाठी सूचक म्हणून वैशाली जितेंद्र सोनगिरे ह्या होत्या. तर अनुमोदक म्हणून मीनाक्षी श्यामकांत कोतकर या होत्या. तर सदरची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यात आली. यावेळेस निवडणूक अधिकारी मनोज चौधरी व गोपाळराव केले यांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. पतसंस्थेमध्ये माझी निवड करण्यात आली. संस्थेच्या हितासाठी व संस्थेच्या प्रगतीसाठी आम्ही हातभार लावू आणि सर्व सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. माझी सुनंदाताई गोपाळराव केले या पतसंस्थेच्या चेअरमनपदी माझी नेमणूक झालेली 2022 ते 2027 या कालावधी. पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ व सर्व सभासदांसाठी हितचिंतकाचे सर्व कामकाज व सर्व व्यवस्थितपणे पार पाडू. कैलासवासी सौताईसाहेब सुनंदा गोपाळराव केले महिला नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेची 2022 ते 2027 या पंचवार्षिक निवडणूक झालेली असून अविरोधपणे सदरची निवडणूक ही झालेली आहे. यामध्ये 12 संचालक हे निवडून आलेले आहेत अविरोधपणे. आज दिनांक 1 डिसेंबर रोजी या नवनिर्वाचित संचालकांमधून पदाधिकारी यांची निवड करण्याकरिता आजची सभा ही संचालकांची बोलवण्यात आलेली आहे. या सभेमध्ये चेअरमनपदी उज्ज्वला राजेंद्र पाचपुते यांची अविरोधपणे निवड करण्यात आलेली आहे आणि व्हाईस चेअरमन या पदी कल्पना सतीश बाविस्कर यांची अविरोधपणे निवड करण्यात आलेली आहे. धुळ्यातील वेष्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व BCM महिला महाविद्यालय देवपूर धुळे ते साहित्य समाज संस्कृती व प्रसार माध्यमे या विषयावर 1 दिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे उद्घाटक संदीप स्वामी, न्यायाधीश जिल्हा सत्र न्यायालय धुळे, प्राध्यापक डॉक्टर शरद बाविस्कर JNU दिल्ली, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती स्मिता अतुल अजमेरा अध्यक्षा वेष्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ धुळे म्हणून उपस्थित होते. डॉक्टर शिवाजी हुसेई संपादक तिफन कन्नड, प्राध्यापक शिवदत्ता वावळकर पुणे, प्राध्यापक सुनील कुलकर्णी जळगाव, डॉक्टर सर्जेराव जिगे पैठण औरंगाबाद, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप झगा चौधरी हे उपस्थित होते. संस्थेच्या उपाध्यक्षा सौ मेघाताई कामेरकर, सचिव ॲडव्होकेट अमृता अजमेरा, सचिव ॲडव्होकेट अमृता अजमेरा, रानू अजमेरा, सौ अनिता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक म्हणून न्यायाधीश संदीप स्वामी म्हणाले की आज समाजाचा सगळ्यात मोठा शत्रू मोबाईल आणि प्रसारमाध्यमे आहेत.
साहित्यातून कायद्याचे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याची आता खरी गरज आहे, कारण समाज माध्यमांनी समाजाचा अभ्यास करून आपला बाजार उभा केलेला आहे। त्यामुळे प्रसार माध्यमांना बळी न पडता साहित्यातून सत्य बाहेर आले पाहिजे। या चर्चासत्राच्या नियोजन कामे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी सुद्धा आपला सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत केली। धुळे मनपा आयुक्त देविदास टेकाळे यांच्या आदेशाने धुळे शहरातील थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत आहे। वेळोवेळी नोटिसा बजावूनही नोटिसांना प्रतिसाद न देता व हरिओम कॉलनी मिल परिसरातील संगीता खत्री यांच्याकडे 1,44,338 रुपये थकबाकी असल्याने त्यांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले। यावेळी जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव, निरीक्षक मुकुंद अग्रवाल, झिंगा कोळी प्रदीप पाटील, अनिल सुडके, सुभाष बनगर, संदीप थोरात, प्रसाद चाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली। धुळे महानगरपालिकेतर्फे महाशय आयुक्त साहेब देवदास टेकाळे यांच्या आदेशानुसार जप्ती पथक नेमण्यात आले असून आज दिनांक 2/12/2022 रोजी हरिओम कॉलनी येथील संगीता रवींद्र खत्री मिल परिसर या भागातील थकबाकीदार त्यांच्याकडे रक्कम 1,44,338 रुपयाची थकीत रक्कम असल्याने वारंवार नोटिसा देऊनही कराचा भरणा न केल्याने त्यांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले असून पुढील आठवड्यात ते पैसे न भरल्यास पुढील कारवाई जप्तीची कारवाई करण्यात येईल। तरी धुळे शहरातील तमाम नागरिकांना विनंती करण्यात येते की ज्या मालमत्ता धारकांकडे मालमत्ता कर व पाणीपट्टी कर बाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन कराचा भरणा करावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती। धुळे तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे। भावी उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी धडपड करीत आहे, त्यामुळे काही ठिकाणी राजकीय जुगलबंदी पाहायला मिळत आहे। धुळे तालुक्यातील नंदाने येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम पाहायला मिळाली। धुळे तालुक्यातील नंदाने येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांनी एकच गर्दी केल्याचं चित्र होतं। या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती एकवटल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह दिसून आला। जनशक्ती पॅनलच्या 11 सदस्य आणि 1 लोकनियुक्त सरपंच पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आलेलो आहे। आमचा हा लढा गावामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीच्या लढ्यामध्ये सर्व गावातील माजी सैनिक, तरुण मित्र, वयोवृद्ध, सर्व आईवडील या सर्व रोलार समाजापासून सर्व समाज मंडळी त्या ठिकाणी आमच्या पाठिंबा देणार आहे। त्या ठिकाणी आम्ही या जनशक्तीच्या माध्यमातून गावातील सर्वच जो काही 5 वर्षापासून राहिलेला विकास आहे तो विकास आम्ही या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा विजय तर पक्का आहेच आणि तो विकास आम्ही नक्की करणार आहोत। तुम्हाला लोकांनी का निवडून द्यावं? विकास अशा पद्धतीने मागे फक्त तो विकास झाला नाही, फक्त विकासाच्या गोष्टी झाल्या, कुठल्याही पद्धतीने 5 वर्षामध्ये कोणत्याही लोकांची कामं झाली नाहीत, फक्त आश्वासनं झालीत आणि ही आश्वासनं लोकांनी दिलेल्या त्यांनी दिलेल्या आश्वासनं त्यांनी पूर्ण केली नाही, ती आम्ही जनशक्ती पॅनलच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत आणि गावाचा विकास सर्वांगीण विकास करणार। नाशिक ग्रामीण पोलिसांना गोरक्षकांनी दिलेल्या माहितीवरून 7 गोवंशांना वाचवण्यात यश आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी बोलेरो पिकअप वाहनासह एकूण 3,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व पोलीस निरीक्षक हेमंत पाटील साहेब यांच्या आदेशानुसार तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी करण थोरात, कोळीदादा, शिरोळीदादा, सचिन गायकवाड, दादा वाके फाटा येथे थांबले असता पहाटे 6:30 सुमारात सदर वाहन भरधाव वेगात येताना दिसले। पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन थांबवून वाहन चालक व त्याच्या सहचालकाला विचारपूस केली असता सदर जनावरे मालेगाव येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले। सदर ठिकाणी पोलिसांनी वाहनांमध्ये बघितले असता 7 गायी तोंड पाय दोरीने घट्ट बांधून निर्दयतेने कोंबलेल्या अवस्थेत जखमी करून कत्तलीसाठी वाहतूक करताना दिसून आल्याने पोलिसांना मिळालेल्या माहितीची खात्री झाली।
त्यानुसार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 665/2022 प्रमाणे आरोपी वाहन चालक शाहरुख रज्जाक पटेल राहणार कोरण तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर व त्याच्या साथीदार हुसेन अब्बास शेख राहणार सावळीवीर तालुका राहता जिल्हा अहमदनगर यांच्याविरुद्ध पोलीस शिपाई करण गंभीर थोरात यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी सुरक्षा आणि सुधारणा अधिनियमन 1995 कलम 5(a)(9)-11 सह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याबाबतचे प्रतिबंध अधिनियमन 1960 कलम 11(4) व मोटर वाहन अधिनियमन 1988 कलम 184 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून 54,000 रुपये किमतीची गोवंश जनावरे 2,50,000 रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असं 3,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस नाईक सचिन गायकवाड हे करीत आहे. सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक साहजी ओमाप साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली. सध्या थंडीने चांगलाच जोर धरलाय. थंडीमध्ये गरम पदार्थ जे शरीरासाठी पोषक व आरोग्यदायी असतात असे पदार्थ घेण्यासाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. विशेष करून गृहिणी थंडीत मेथीचे डिंकाचे लाडू बनवण्याला प्राधान्य देतात, म्हणून ग्राहकांची पावले आपोआपच सुकामेवा घेण्याकडे वळतात. आमचे नाशिक येथील सहसंपादक सुनील गवळे यांनी सुकामेवा विक्रेत्यांची याविषयी प्रतिक्रिया जाणून घेतली. आता 200 रुपये किलो झाला. राजापूर प्युअर राजापूर काळीपाट प्युअर राजापूर काजू काजू येईल 650 रुपये किलो. तुमच्याकडे असलेल्या वस्तू आणि शरीरात पौष्टिक असलेल्या बाबतचं प्रतिक्रिया सांगायची 2 मिनिटात. ह्या वस्तू थंडीमध्ये कसे का गरम वस्तू सगळ्या ड्रायफ्रुट्स लोक काय थंडीमध्ये लाडू बनवतात किंवा मुलांसाठी किंवा कोणाला आता मुलींना द्यायला त्यांच्या जावयांना तर थंडीमध्ये काजू बदाम हे सगळं ड्रायफ्रुट्स खूप चालतात. शरीरासाठी खूप चांगलं असतं ते थंडीमध्ये. त्या तुम्ही लाडूसाठी किंवा असे काजू बदाम पण नाही वापरलं तर गोडंबी आळीव मेथी डिंक अळशी खसखस हे सगळ्या चांगल्या वस्तू विटामिनच्या वस्तू प्रोटीन भेटतं त्याच्याने हाडं वगैरे मजबूत होतात. मुळव्याताचं औषध आहे. तुमचे सांधे वगैरे दुखत असेल तर त्याच्यासाठी पण चांगलं आहे लाडू. यंदा सर्वदूर पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. नाशिक शहरात यंदा जास्तीचा पाऊस झाल्याने भूजल पातळीत देखील वाढ झालेली आहे. तसेच थंडीमध्ये देखील वाढ झालेली आहे. हे वातावरण रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक आहे, त्यामुळे नाशिक तालुक्यातील शिंदे पळशी परिसरात गव्हाचे पीक जोमाने डोलत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात माविनासा झालाय. याविषयी आमचे नाशिक येथील प्रतिनिधी सहसंपादक सुनील गवळी यांनी फेरफटका मारला असता येथील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सुनंदाताई केले पतसंस्थेत चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध. समाज माध्यमांना बळी न पडता साहित्यातून सत्य बाहेर आले पाहिजे, न्यायाधीश संदीप स्वामी. महानगरपालिकेच्या जप्ती पथकाद्वारे थकबाकीदाराचे नळ कनेक्शन कट. धुळे तालुका नंदाणा येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक फॉर्म भरण्यासाठी गर्दी. धनशक्ती विरोधात जनशक्ती. गोरक्षकांच्या माहितीवरून बेकायदेशीर गोवंश वाहतुकीवर कारवाई. मेथीचे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सुकामेवा घेण्याला ग्राहकांचे प्राधान्य. आणि नाशिकमध्ये रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण, शेतकरी आनंदात. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.